गेल्या महिन्यापासून थकीत असलेलं वेतन अदा करण्यासाठी घंटागाडी चालक आणि कामगारांनी शुक्रवारपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कामगार क्रांती युनियनच्या वतीनं दिला होता मात्र गुरुवारीच या कामगारांच्या थकीतपैकी दोन महिन्यांचं वेतन अदा करण्यात आल्यामुळं करण्यात येणारं बंद आंदोलन मागं घेण्यात आलं आहे शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी घंटागाड्यावरील कामगार आणि चालक यांना घेण्याचा नवा मक्ता महापालिका प्रशासनानं दिला आहे यामुळं मागील मक्तेदाराकडून या कामगारांचे दोन महिन्यांचं वेतन थकलं होतं त्यामुळे ऑक्टोबर महिन्यांचंही वेतन प्रलंबित ठेवण्यात आलं होतं घंटागाडीवरील चालक बिगारी कामगारांना थकीत वेतन देण्यात यावं आणि त्यांच्या करारानुसार किमान वेतन दराप्रमाणे वेतन अदा करण्यात यावं अशी मागणी महापालिका आयुक्तांकडं कामगार नेते अशोक जानराव यांनी केली होती